महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे वातावरण तापले, वेगवेगळ्या चर्चांना उधाण. 14 वर्षाच्या मार्केटच्या दुरावस्थेवरून शेतकरी संतापले, तर रवींद्रबाबा देवरे यांच्या पॅनलला खुले समर्थन. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचं समीकरण तापलंय. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांचे जोरदार प्रचार चालू असताना प्रत्येक पॅनलकडून आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. तर यावेळी परिवर्तन पॅनलचे आधारस्तंभ रवींद्रबाबा देवरे यांनी कोसवन जामुनपाडा येथे घेतलेल्या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. तर आमदार नितीन पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा पलटवार रवींद्रबाबा देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की धनंजय पवार यांनीही माघार घ्यावी, मीही घेतो आणि शेतकऱ्यांच्या मुलांना संधी देऊ व त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मत देवरे यांनी व्यक्त केलंय. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की 14 वर्ष आम्ही जो मार्केटबद्दल कारावास भोगला तो दिवस परत येऊ नये, यासाठी रवींद्रबाबा देवरे यांच्या पॅनलबरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून बदल दाखवून देऊ, असे म्हणत अनेक शेतकऱ्यांनी आपलं मत या सभेमध्ये मांडलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसमवेत सोसायटी चेअरमॅन सदस्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तू स्पीकर ऑन करून त्यांना ऐकव. त्यांनी ऐकल्यानंतर जर मला 9 वाजेची वेळ दिलेली होती, पण 9 वाजता यांनी मला फोन केला असता, जर कधी मी गेलो नसतो, मी टाळाटाळ केल्या असतो, तर मी यांच्या भावनेशी खेळतो किंवा यांना विठीस धरला असतं. जर यांनी मला 9 वाजेची वेळ दिली, मी यांचं कर्तव्य होतं मला 9 वाजता भेटायचं किंवा फोन करायचं. यांनी कोणत्या प्रकारचं भेटणं नाही, फोन केला आणि हे दिशाभूल करती, समाजाला कुठेतरी चुकीच्या वळणावर नेऊन ठेवत आहे. म्हणून माझी आजही तुमच्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती की आदरणीय भाऊ, तुम्हाला त्यावेळेला विधानसभेला या सर्व समाजाने, आम्ही पण जे आता आमच्या पॅनलसमोर जे प्रमुख आहेत, त्यांनी पण आपल्याला विधानसभेला मदत केलेली आहे आणि आम्ही तुमच्या विरोधात नाही आहे, कोणीतरी एकट्या सत्तेच्या विरोधात आहे. तुमचा आमचा संघर्ष नाही. तुम्ही आमदार म्हणून आमचेच आहात, आमचेच राहाल, परंतु तुम्ही कोणाचं तरी ऐकून आणि कुठंतरी आमची बदनामी किंवा आम्हाला आमची मानहानी करू नका. आजही तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, आजही त्यांनी तुम्ही सांगितलं की मी जर संजय अण्णांना सांगितलं तर ते माघार घेतील, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बसवा समोरासमोर दोघांना, मी पण माघार घेतो, त्यांना पण माघार घेतो. 7 आदिवासी 8 जनरल जाऊ द्या आणि या नवीन पोरांना, नवीन माणसांना काम करण्याची संधी मिळू द्या. आपण त्यांना काम करण्यासाठी आपण त्यांना साथ देऊ, त्यांना आपण मार्गदर्शन करू, त्यांच्याकडून काम करून घेऊ आणि त्यांनाही वर्षभरात काम करण्याची संधी दिल्यानंतर तेही शिकतील आणि भविष्यात ती माणसं तयार होतील. अशा परिस्थितीची आजही माझी भूमिका आहे. उद्याही त्यांनी सांगा 19-20 जरी सांगितलं तरी मी माघार घेईल, त्यांनी पण माघार घ्यावी आणि 15 जण आदरणीय आमदार साहेब नितीन भाऊ यांच्या आधिपत्याखाली आपण बसून करू. माझी कुठेही याच्यामध्ये वैयक्तिक लाभ लोभ नाही, कुठे प्राप्त म्हणण्यापेक्षा जी दडपशाही हुकूमशाही त्याच्या विरोधात हे वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा लबाड भामटे लोकांना लोकप्रतिनिधी जर साथ देत असतील तर हे दुर्दैवाने मोठी बाब आहे. आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला पुढे सांगतो की इतिहासामध्ये घ्या कळवण बाजार समितीमध्ये आदिवासींना 50% जागा 50-50 असं फॉर्म्युला माननीय आमचे मार्गदर्शक रवींद्रबाबा देवरे यांनी दिलेलं आहे. मग याचं जे एवढं जर आदिवासींना पहिल्यांदा मिळत असेल तर आमच्याच आदिवासींच्या काही जे पारंपरिक घराणे त्यांचाच विरोध का, सर्वसामान्यांनी पुढे जायचं नाही का, हा माझा सवाल त्यांना. तर आम्ही 100% रवींद्रबाबाबरोबर राहणार आहे, त्यांना मी नेहमीच राहणार. आमच्या सगळ्या आदिवासी संघटना आणि आमचे जे काही सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांचा सगळ्यांचा सपोर्ट पाठिंबा आहे, म्हणूनच हे आमचं पॅनल तयार झालं. सर, आरोप प्रत्यारोपांची मालिका अजूनही चालू आहे. उत्पन्न बाजार समितीचं राजकारण आहे, या संदर्भात आपली भूमिका. एकच व्यक्ती गेल्या 14 वर्षापासून सत्तेवर आहे आणि माझ्यावर त्यांनी आरोप केले की आमदार नितीन पवार, आता नितीन भाऊ पवार गाडी घेणार आहेत, बस घेणार आहेत आणि त्या बसमध्ये सर्वांना बसून सर्व नेत्यांना तालुकावर फिरवणार आहे. तर माझा आरोप काय नितीन भाऊवर असा नव्हता, तर मी एकच बोललो होतो की भाऊंनी फक्त एक विशिष्ट लोकांनाच मानपान द्यावा किंवा विशिष्ट लोकांनाच घेऊन फिरावं असं नाही,
तर एखाद्या खेड्यावर दारावर कुठे जर आमदार भाऊ गेले तर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याला पण विचारलं पाहिजे तिथं तो आहे अशी माझी भावना होती. आणि आत्ताच बाबांनी जे सांगितलं की त्यांच्या आमदारांच्या विजयामागे आमचं पण फार मोठं योगदान आहे, आम्ही त्यांच्याबरोबरच होतो. पण जर ठराविकच लोकं या तालुक्यात राज्य करत असतील, सत्ता भोगत असतील आणि त्यांच्याच विचाराने जर तालुका चालत असेल तर हा आवाज काय माझा एकट्याचा नाही, तर कुठेही गल्ली बोळात समाजामध्ये आम्ही जेव्हा फिरतो त्यावेळी आम्हाला चार लोकं बोलून दाखवतात की हे दोन तीन लोकं म्हणजेच काय तालुका का किंवा मग बाकीच्यांचं काही योगदान नाही का, असा एक प्रश्न लोकं बैठकीत करत असतात, उपस्थित करत असतात. मी फक्त ते सामुदायिकरित्या बोललो आणि त्याचा एवढा उहापोह झाला, परंतु दबक्या आवाजात कुठल्या तरी एक वेगळ्या स्वरातमध्ये लोक बोलत असतात की ठराविक लोक म्हणजे तालुका नाही. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.